नमस्कार माझ्या खवय्ये मित्र मैत्रिणींनो, मी स्मिता, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या खाद्यकट्ट्यावर म्हणजेच स्मितास रेसिपी मराठीवर। आजच्या नाश्त्यासाठी आपण बनवणार आहोत ढोकळा, आणि हा ढोकळा आपण बनवणार आहोत एकदम झटपट। चला तर मग बनवूया इन्स्टंट रवा ढोकळा। इन्स्टंट रवा ढोकळा बनवण्यासाठी आपण घेणार आहोत 1 कप बारीक रवा, 200 ग्रॅम रवा आहे हा, याला बॉम्बे रवा असंही म्हटलं जातं, 1/4 कप दही, 180 ग्रॅम, 4 हिरव्या मिरच्या, 1/2 इंचा आल्याचा तुकडा, 1/2 टीस्पून मीठ, 1/2 लिंबाचा रस, 1/2 टीस्पून साखर, 1/2 कप कोथिंबीर। इथे आपण घेणार आहोत फ्रूट सॉल्ट म्हणजेच इनो। इनोचे 2 पॅकेट्स आपण इथे घेतले आहेत, प्रत्येक पॅकेट हे 5 ग्रॅमचं आहे। 1/2 टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, चुटकीभर हिंग, 10-12 कढीपत्ता, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 ते 2 टेबलस्पून तेल आणि गरजेनुसार पाणी। सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यात आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या आणि 2 टेबलस्पून कोथिंबीर घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचे आहे। आपण हा मसाला जाडसर वाटून घेतलाय। आता आपण ढोकळ्यासाठी बॅटर बनवून घेऊया। एका मोठ्या बाउल मध्ये दही घालून घ्यायचंय। हा ढोकळा बनवण्यासाठी आपण थोडं आंबट दही वापरलं तर फार उत्तम। आंबट दह्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ म्हणजे जीवाणूंची वाढ जास्त असते, त्यामुळे ढोकळा फुलायला मदत होते। यात घालायचंय हा वाटलेला मसाला। मीठ आणि साखर सुद्धा घालून घेऊया। लिंबाचा रस, साखर आणि लिंबाचा रस घातल्याने ढोकळ्याला एक छान आंबट गोड चव येते। हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचंय, दह्यामध्ये गुठळ्या राहू देऊ नये। दही आपण चांगलं फेटून घेतलंय। आता यात आपण पाणी घालणार आहोत। मी इथे 1/2 कप पाणी घेतलंय। हे पाणी या बॅटरमध्ये मिसळायचंय। हे पाणी व्यवस्थित मिसळून घ्यायचंय। आता हे मिश्रण चांगलंच पातळ झालंय। यात आता आपण रवा घालून घेणार आहोत। हा रवा थोडा थोडा घालून आपण घोटून घ्यायचा आहे। एकदम रवा घातला तर त्याच्या गुठळ्या पडतात, म्हणून आपण हा असा थोडा थोडा घालून मिक्स करणार आहोत। या ढोकळ्यामध्ये रवा घालताना तुम्ही भाजून नाही घेतला तरी चालेल, पण मी नेहमी रवा विकत घेतल्या क्षणीच तो भाजून ठेवते, म्हणजे तो लवकर खराब होत नाही। पण तुम्ही न भाजलेला रवा घातला तरीही चालेल। पाहिलत ना, या रव्याने सगळं पाणी शोषून घेतलंय आणि हे मिश्रण आता चांगलं घट्ट झालंय। त्यात आता आपण घालणार आहोत 1 टीस्पून तेल। ढोकळा आतून मऊ आणि लुसलुशीत करण्यासाठी आपण हे तेल घातलंय। ही स्टेप खरंच महत्वाची आहे, याने ढोकळा छान लुसलुशीत बनतो, म्हणून तेल घालायला विसरू नका। आता आपण या मिश्रणात अजून थोडंसं पाणी घालणार आहोत। इथे मी अजून 1/2 कप पाणी घातलंय, म्हणजे मी टोटल 1/2 कप पाणी घालून हे मिश्रण तयार केलंय। आता हे ढोकळ्याचं मिश्रण झाकण घालून आपण 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे रवा चांगला फुलू नये। ढोकळ्याचं मिश्रण झाकून ठेवून साधारण 15 मिनिटं होत आली आहेत। आपण ढोकळा स्टीम करणार आहोत आपल्या प्रेशर कुकरमध्ये। कुकरमध्ये हा एक स्टँड ठेवायचा आहे, ज्यावर आपण ढोकळ्याचं मिश्रण एका डब्यात घालून स्टीम करणार आहोत। कुकरमध्ये आपण 2 कप पाणी घालायचं आहे। कुकरची शिटी आपण काढली आहे, झाकण ठेवून मंद आचेवर हे पाणी उकळू द्यायचं आहे। कुकरच्या भांड्यात आपण ढोकळा स्टीम करणार आहोत। तुम्ही एखाद्या पातेल्यात किंवा टोपात सुद्धा ढोकळा स्टीम करू शकता, फक्त ते पातेलं कुकरमध्ये नीट बसेल एवढीच दक्षता घ्यावी। या भांड्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत, तळाला आणि कडांना सुद्धा, म्हणजे ढोकळा स्टीम झाल्यावर चिकटणार नाही आणि डिमोल्ड करतानाही आपल्याला त्रास होणार नाही। 15 मिनिटं झाली आहेत, रवा चांगला फुलून आलाय। आता आपण या मिश्रणात इनो मिसळून घेणार आहोत। इथे मी इनोची 2 पॅकेट्स वापरली आहेत, प्रत्येक पॅकेट 5 ग्रॅमचं आहे। इनो टाकता क्षणीच कसे हलके हलके बुडबुडे यायला लागले, ज्याला व्यवस्थित ॲक्टिवेट करण्यासाठी आपण वरतून 1-2 टीस्पून पाणी घालूया आणि हे इनो चमच्याने मिश्रणात ढवळून घ्यायचंय। आता जास्त वेळ न घालवता हे मिश्रण आपल्याला कुकरच्या डब्यात ओतून घ्यायचंय। जेव्हा आपण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनो वापरतो तेव्हा ते रेग्युलर इनो म्हणजे अनफ्लेवर्ड इनो वापरावं, त्यात कोणताही फ्लेवर किंवा चव नसावी, कारण बाजारात
वेगवेगळ्या चवीचे इनो उपलब्ध आहेत, म्हणून ते न घेता रेग्युलर निळ्या रंगाचं इनोचं पाकिट वापरावं. इनो मध्ये फ्रूट सॉल्ट असतं. या फ्रूट सॉल्ट मध्ये 60% बेकिंग सोडा आणि 40% सिट्रिक ऍसिड असतं. जर तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर त्याऐवजी जितकं आपण इनो वापरणार आहोत त्याच प्रमाणात बेकिंग सोडा वापरावा आणि सिट्रिक ऍसिडच्या ऐवजी लिंबाच्या रसाचा वापर करावा. पाण्याला उकळी आली आहे. हा डबा आता आपण कुकरमध्ये ठेवूया. कुकरचं झाकण लावून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी याची शिटी काढली आहे. मोठ्या आचेवर हा ढोकळा थोडा वेळ शिजू देऊ. मोठ्या आचेवर 2 मिनिटं आपण ढोकळा शिजवून घेतलाय. तुम्ही पाहू शकता इथून पाण्याची वाफ बाहेर निघायला सुरुवात झाली आहे. आता आपण आज बंद करायची आहे आणि अजून 12-13 मिनिटं हा ढोकळा स्टीम होऊ द्यायचा आहे. पूर्ण 15 मिनिटं झाली आहेत आपण ढोकळा स्टीम करून घेतलाय. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थोडा थंड झाल्यावरच आपण तो उघडायचा आहे. कुकर थंड झाल्यानंतर आपण ढोकळाचा डबा बाहेर काढलाय. तुम्ही पाहू शकता किती फ्लफी आणि जाळीदार ढोकळा बनलाय. एक सुरी घालून बघूया. या सुरीलाही ढोकळा चिकटत नाहीये. आपला ढोकळा व्यवस्थित आतपर्यंत शिजलाय. ह्याला अजून थोडा वेळ थंड होऊ देऊ आणि त्यानंतर डब्यातून डीमोल्ड करून घेऊ. ढोकळा आता पूर्णपणे थंड झालाय. तुम्ही पाहू शकता हा डब्याच्या कडांपासून अलगद वेगळा होऊ लागलाय. ह्याला असं आतल्या बाजूला हलकं खेचून तुम्ही तो अजून मोकळा करू शकता. एका ताटलीत हा डबा उलटा करून मागच्या बाजूला हलक्या हाताने थापटून हा ढोकळा आपण डीबोर्ड करून घेऊया. आपण ताट्यात ढोकळा काढून घेतलाय. किती मस्त जाळीदार ढोकळा दिसतोय ना. याच्यावर आता आपण थोडी लाल मिरची पूड भुरभुरायची आहे. आणि याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. छानपैकी आपला ढोकळा चौकोनी तुकड्यात कापून झालाय. हे पहा किती मस्त लुसलुशीत ढोकळा बनलाय. हो की नाही. आता आपण याच्यासाठी एक फोडणी तयार करू. फोडणीसाठी एका पॅन मध्ये आपण 1.5 टेबलस्पून तेल गरम केलंय. त्यात आपण घालणार आहोत पांढरे तेल. तेल छान खरपूस ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचंय. तेल ब्राऊन झालंय. आता आपण यात घालणार आहोत मोहरी, हिंग, हिरवी मिरची आणि सगळ्यात शेवटी घालणार आहोत कढीपत्ता. आता ही खमंग फोडणी आपण ढोकळ्यावर घालणार आहोत. ही फोडणी आपण ढोकळ्यावर छान पसरवून घ्यायची आहे. जेव्हा आपण ढोकळा बनवतो ना त्यावेळेला त्या फोडणीत साखरेचं पाणी घातलं जातं. परंतु या रव्याच्या ढोकळ्यात आपण साखरेचं पाणी वापरणार नाही आहोत. कारण जर साखरेचं पाणी घातलं तर हा ढोकळा सॉगी होतो. आपला ढोकळा छानपैकी तयार आहे. चला तर आता याची एक सुंदर प्लेटिंग करूया. सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा इन्स्टंट रवा ढोकळा तयार आहे. हा जितका स्वादिष्ट आहे तितकाच हेल्दी सुद्धा. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये. मला आशा वाटते तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ नक्की आवडला असेल. मग या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. अशाच छान छान ब्रेकफास्ट आणि स्नॅक्सच्या रेसिपीज मराठीत पाहण्यासाठी आमची ब्रेकफास्ट आणि स्नॅक्सची प्लेलिस्ट पाहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला दिलेल्या त्या छोट्याशा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करीन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल. मी येते पुन्हा तुमच्या भेटीला एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत कीप वॉचिंग, एन्जॉय कुकिंग. बाय बाय.